हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर वन्य प्राण्यांचे आवागमन करण्यासाठी बनवल्या गेलेल्या ओव्हरपासचा भाग रविवारला रात्री कोसळला आहे, तर 2 मेला होणारे याचे लोकार्पणही टाळल्या गेले आहे. परंतु प्राप्त माहितीनुसार हा ओव्हरपास 1.5 महिन्यात बनणार असल्याचे सांगितले जात आहे. सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी 22 एप्रिल रोजी महामार्गाचे निरीक्षण केले होते. तसेच 2 मेला नागपूर ते वाशिम जिल्ह्याच्या शेलू बाजार पर्यंतच्या 210 मार्गांचे लोकार्पण करण्याचे आश्वासन दिले होते. या दरम्यान शिवमडका येथील महामार्गाच्या टी पॉइंट पासून 15 किलोमीटर दूर वन्य प्राण्यांसाठी ओव्हरपास तयार केले गेले होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार फक्त 105 आर्क स्ट्रीपमध्ये काही भाग दुर्घटनाग्रस्त झालाय, परंतु स्थानिक अधिकारी नक्की काय झाले हे सांगत नाही आहे. MIMIRD नुसार आता नवीन तंत्रज्ञानाने सुपरस्ट्रक्चर तयार करण्याचा निर्णय घेतलाय, तर हे काम 2 महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. परंतु काम अपूर्ण असल्याने या महामार्गाला जनतेसाठी सुरू करू शकत नाही, या कारणामुळेच लोकार्पण टाळले गेले आहे.